झोपडपट्टी धारकांना त्यांची घरे नावावर करून मिळावीत यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीने 22 वर्षे केलेल्या पाठपुराव्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आज गोकुळनगर झोपडपट्टीमध्ये झोपडपट्टी मोजबाप कामाला सुरुवात झाली. भाजपाचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोजबाप कामास सुरुवात करण्यात आली. झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक सुजित काटे यांनी 22 वर्षापासून झोपडपट्टी धारकांना त्यांची घरे नावावर करून मिळावीत यासाठी लढा उभारला होता. या लढ्याला अखेर 22 वर्षानंतर सांगली मिरज पुपड महापालिकेने प्रतिसाद दिला. आज गोकुळनगर येथील झोपडपट्टीमधून या प्रत्यक्ष मोजमाप कामास सुरुवात झाली. उपस्थित झोपडपट्टी धारकांनी आनंदोत्सव साजरा करीत आभार मानले. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, गौतम पवार, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, झोपडपट्टी पुनर्वसन समिती जिल्हाध्यक्ष सुजित काटे, संघटक सूरज मामा पवार, कार्याध्यक्ष श्रीराम सासणे, उपाध्यक्ष रवींद्र सदामते, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, गीताताई पवार, भगवान पांडव यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिखाण करा तुम्ही खरं बोलल्या तस. झोपडपट्टी धारकांना त्यांच्या नावे स्वतःचं जागा करण्यासाठीचा सर्वे आज या ठिकाणी सुरुवात केला. झोपडपट्टीवाल्यांची 30-40 वर्षाची मागणी आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर पूर्णत्वास येते. या कामाची सुरुवात प्रशासनानं आपले लाडके उपायुक्त या ठिकाणी रोकडे साहेब यांच्या माध्यमातून केली. आज प्रशासनाला आपल्यामार्फत सांगू इच्छितो की ही जी मोहीम आहे ही आज उद्घाटनापुरती नसून ही पूर्णत्वाकडे न्यायासाठी आपण पाठपुरावा करावा. काही अडचणी पण या ठिकाणी जगन्नाथदादांनी अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं, त्या अडचणींचा आपण पाठपुरावा या ठिकाणी करू. तसेच प्रशासनाला पण मी सांगतो की आज अनेक वर्षानं आशेने हा निर्णय झालेला आहे, त्यामुळे लोकांना जर वेळ झाला तर असंतोष निर्माण होईल, त्यामुळे आपणसुद्धा या ठिकाणी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची उपलब्धता करून लवकरात लवकर हा सर्वे पूर्ण करा. आणि सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीने जो लढा दिलेला होता की महानगरपालिका क्षेत्रामधील झोपडपट्ट्या ज्या आहेत त्यांच्या मालकी हक्काच्या उतारासंदर्भात, यासाठी मागील काही दिवसांपासून आयुक्त साहेबांसोबत बैठका होऊन त्यांनी जो निर्णय घेतलेला होता की मोजमाप 28 तारखेपासून आपण सुरुवात करू, त्या 28 तारखेच्या पूर्वसंध्येला त्यांनी आज या ठिकाणी झोपडपट्टीमधून लेआउट तयार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी या ठिकाणी शासन निर्णय, उच्च न्यायालयाचा निर्णय याची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आहे. सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समिती गेले कित्येक वर्षापासून झोपडपट्टीधारकांचे जागा, राहती जागा, त्यांचं नाव 7-12 उतारावर येण्यासाठी प्रयत्न करत होते आणि खऱ्या अर्थानं आज त्याला यश आलेलं आहे. आज आमच्या झोपडपट्टीमध्ये एका प्रकारची दिवाळी साजरी होत आहे. आज कित्येक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न निकाल निघाले असून प्रत्यक्षात मोजमापास सुरुवात झाली आहे. आज गोकुळनगरपासून सुरुवात झाली असून उर्वरित भाग स्वस्ती काठाचा बॅकसाईड असो, भीमनगर असो किंवा नवीन वसाहत असो किंवा माकडाली वसाहत असो, हा त्यांचे पण लवकरात लवकर मोजमाप करण्यात येईल. या मागासवर्गीय वस्तीमध्ये अनेक वर्षापासून या झोपडपट्टीचा प्रश्न प्रलंबित होता, लोकांना राहण्याची जी अडचण होती ती आज या समितीच्या वतीनं दूर करून लोकांना आपल्या हक्काचं घर निर्माण करून दिलं, त्याबद्दल मी या भागाचा एक नागरिक म्हणून या समितीचं व सूरज मामा पवार व या समितीचे अध्यक्ष व सर्व स्ट्रीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.